मी समीर कामते ग्रामस्थ यमाई शिवरी. आज या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली आणि सुदैवाने या दुर्घटनेत या ठिकाणी कुठली जीवितहानी झालेली नाही. परंतु आज या ठिकाणी रोडचं काम अपूर्ण असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही शासनाचं या ठिकाणी लक्ष नाही या रोडवर. आणि कुठल्याही प्रकारचं इथं डिव्हायडर नाही. शासनाला वेळोवेळी मागणी करून देखील या ठिकाणी त्यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही. आज पाऊस झाल्यामुळं थोडासा इथं कोणी नव्हतं म्हणून या ठिकाणी दुर्घटना झाली नाही. परंतु इथं नुकसान मोठं झालेलं आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावं. आणि राजा भाऊ सागर सामाजिक कार्यकर्ते शिवरी. मी आता हा ऍक्सिडेंट झाला, हा मंदिराचा ऍक्सिडेंट झाला, हा एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे हलगर्जीपणामुळे हा ऍक्सिडेंट झाला. हा रस्ता दुहेरी दुपदरी मार्ग अनेक वर्ष झाले तिथनं वाहनं जातात, पण ह्याच्या हलगर्जीपणामुळे हा ऍक्सिडेंट झालाय. आता जिल्ह्याचे अधिकारी डीसी राठोड मॅडम आल्या, मी त्यांना सांगितलं ही शिवनेरी ही खाजगी संस्था आहे. आम्ही या मंदिराची ग्रामस्थांनी उन्हात बसून पै पै करून रुपया गोळा करून हे मंदिराचं बांधकाम केलं. ह्या मंदिराचं जे नुकसान झालंय तर ह्या मंदिराचं हे जे नुकसान झालंय हे नुकसान एसटी खात्याने शिवनेरी ज्या खाजगी संस्था आहे त्या मालकांनी या मंदिराचं नुकसान द्यावं त्यांना मी विनंती केली. ते म्हणले आम्ही तुमचे नुकसान देऊ. हॅलो, नाना खंडेगाव थोरे हॉटेल मालक. हॉटेलचं आमचं नुकसान झालं भरपूर. पुढच्या पिढीच्या मोडलेले कडाला येऊन गाडी लागली आणि वरच्या गाडी होती. गाडी फुल पावर ह्याच्यामध्ये जोरात होती. गाडी जोरात वरून येऊन आपण खालीवर रॉंग साईडला गाडी गेलेली आहे. बरेच लोकांचं जीव वाचला, लोकांना चाफा उतरत होता म्हणून लोक चहा सांगितलं होतं. बरं वाचते लोक.